राणी असताना निसर्ग समृद्ध कोकण उद्ध्वस्त करण्याची कोणाची हिम्मत नाही। खर तर नाणार हे शिवसेनेचं पाप आहे, मात्र कोणीही कितीही नाणार प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही तो हाणून पाडू। प्रसंगी हातात शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल असा अंतिम इशारा आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना दिलाय। पाहुयात आमचे प्रतिनिधी भरत केसरकर यांनी मुंबई येथे त्यांच्याशी नाणार प्रकल्प संदर्भात साधलेला हा खास संवाद। बहुचर्चित नाणारविषयी पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। शिवसेनाचे उद्धव ठाकरे आहे, त्यांनी नाणार संदर्भात भाजपवर टीका केलेली आहे। शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेबाबत अजूनही आश्चर्य व्यक्त केलं आहे। आपल्यासोबत आहेत आमदार नितेश राणे साहेब। राणे साहेब, काय सांगाल नाणारबाबत जी शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे याबाबत आपलं काय मत आहे? खरं म्हणलं तर नाणार ग्रीन रिफायनरी हे शिवसेनेचंच पाप आहे जे आज कोकणवासी भुगत आहे। तुम्हाला आठवत असेल की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य असं केलेलं की खासदार विनायक राऊत ह्यांनीच नाणार ग्रीन म्हणजे ग्रीन रिफायनरी तुम्ही नाणार रत्नागिरीमध्ये करा हे त्यांनी सुचवलं होतं, हे राज्याचे मुख्यमंत्री बोललेले होते। त्यानंतर जेव्हा विनायक राऊतने आक्षेप घेतलेला त्याच्यावर सांगितलं होतं की मी असं बोललोच नाही आणि मुख्यमंत्री खोटं बोलतायत म्हणून मी त्यांच्यावर हक्कभंग आणणार आहे, असा कुठलाही हक्कभंग आतापर्यंत त्यांनी आणलेला नाही। म्हणजे आता आमची अशी सगळ्यांची समज झालेली आहे की हे जे ग्रीन रिफायनरीचं पाप जे आमच्या कोकणवासियांच्या माथ्यावर मारलेलं आहे हे शिवसेनेचंच पाप आहे। कारण का त्यांचा उद्योग मंत्री, त्यांचा खासदार, त्यांचा राजापूरचा आमदार हे सगळे मिळून आज आतमधून नाणारला कसं तिथे आणता येईल, त्याला कसं समर्थन जमवता येईल हेच प्रयत्न होत चाललेले आहेत माझ्या पद्धतीने। म्हणून हा सगळा पाप शिवसेनेचा असल्यामुळे ह्याच्या सगळ्या पापाचा जो काही पापाची जी काही शिक्षा आहे ती शिवसेनेला मिळायलाच पाहिजे। कारण का शेवटी आज ज्या पद्धतीने त्या परिसरामध्ये लोकांची अस्वस्थता आहे, लोक आज नाराज आहेत, लोक चिंतेत आहेत ते पुढच्या पिढीला कोकण बघायला मिळणार आहे का, पुढच्या पिढीला आम्ही आमच्या पिढीने जे सिंधुदुर्ग बघितलं, रत्नागिरी बघितलं, जे कोकण बघितलं त्या पुढच्या पिढीला तशा पद्धतीचं कोकण अनुभवायला पण भेटणार आहे का, बघायला तरी भेटणार आहे का, आत्ताची पिढी पुढचे 25 वर्ष तरी जगू शकेल का, या सगळ्या बाबतीची चिंता आज आमच्या मनामध्ये आहे। आज पहिलं फक्त राजापूरमध्ये ते 14 गावं आणि देवगडची 2 गावं घेतली होती, आता हल्ली आम्ही ऐकतोय की देवगडची अजून 15 गावं आणि कणकवलीची 2 गावं म्हणजे खारेपाटण आणि वांगणी त्या 2 गावांपर्यंत म्हणजे अर्ध सिंधुदुर्ग गिरण्याचं काम या नाणार रिफायनरीच्या निमित्ताने सगळ्या गोष्टी चालल्या आहेत। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत असताना या सगळ्या बाबतीचं जबाबदार सरळ सरळ म्हणजे राजकीय आरोपचा विषय नाही, जो फॅक्ट आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय बोलतोय, उद्योग मंत्री ना ज्याच्या हातात जे काय अधिकार ते बोलताय, मग ते अधिसूचना नाणारच्या लोकांच्या चेहऱ्यावर बोलून गेले, डोळ्यासमोर बोलून गेले, तुमच्यासारखे सगळे लोक तिथे होते की आम्ही अधिसूचना रद्द करत आहोत, तर का रद्द होत नाहीये म्हणजे तुम्ही खोटंच बोललेले आहात ना। आता उद्योग मंत्रीला काय अधिकार होऊ शकतात, कसं प्रकल्प रद्द हे आम्ही पाहिलेलं आहे ना। सिंधुदुर्गामध्ये जेव्हा कासार्डेमध्ये MIDC प्रस्तावित होती तेव्हा तिकडच्या स्थानिक तेव्हाचे जे आमदार प्रमोद जठार प्लस स्थानिकांनी मागणी केली की आम्हाला इथे MIDC नको, आमचा विरोध आहे। राणे मंत्रालयामध्ये ती बैठक झाली ते सगळे ग्रामस्थ परत सिंधुदुर्गापर्यंत येईपर्यंत सन्मान्य राणे साहेबांनी ती MIDC रद्द करून दाखवली। म्हणजे राजकीय इच्छाशक्ती काय असते हे राणे साहेबांनी त्यांच्या नेत्यांनी दाखवून दिलेली आहे, पण ही राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या कोकण या शिवसेनेमध्ये असल्यामुळे आणि ह्यांच्या मनामध्ये चोर आणि स्वार्थ जळपल्यामुळे आज कोकणवासी भोगताय। लोकांचा विरोध असतानाही पुन्हा काल प्रमोद जठारने वक्तव्य केले की नाणार झालाच पाहिजे, त्याच्यानंतर देवगडमध्ये प्रमोद जठारचा पुतळा जाळण्यात आला, पुन्हा राजनतीने म्हणतात नाणार झालाच पाहिजे, असं का लादण्याचा प्रयत्न केला जातो? मुळामध्ये ह्या लोकांना भाजपवर पण प्रेम नाही, स्वतःचा राजकीय अस्तित्व आज मुळामध्ये उरलेलं नाही, कोण जिल्हा बँक पर्यंत पण जिंकू शकला नाही आणि दुसरा तर आमदार पण लोकांनी त्यांना नाकारलेला आहे। आता कदाचित प्रमोद जठारांना वाटत असेल की येणाऱ्या जुलैच्या जे काही विधान परिषदे आहेत तिथे अगर आम्ही
काहीतरी नाणारचं समर्थन केलं आणि वरिष्ठांना आम्ही खुश करायला प्रयत्न केला तर कदाचित तुम्हाला आमदारकी कुठे ना कुठेतरी एमएलसी भेटू शकते अशा प्रयत्नामध्ये आहे. म्हणजे कोकणवासियांची आणि जनतेशी यांच्याशी काही लेणं देणं नाही, कारण जनतेने यांना नाकारलेलं आहे. म्हणजे जनतेच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे ह्यांना कळणारच कसं, कारण का ज्या लोक जे लोक नाणारचं समर्थन करतायत त्यांना जनतेने नाकारलेलं आहे. आणि ज्या आमच्यासारखे लोक जे लोकांमध्ये निवडून आलेले आहेत, वारंवार लोकांनी आम्हाला समर्थन निवडणुकीच्या माध्यमातून दाखवलेलं आहे, आम्ही लोकांच्या बाजूने आहोत. म्हणून ज्यांना राजकारण जनता कोकणचं भवितव्य ह्याच्यावर कुठलंही लेणं देणं नसलेले लोक तुम्हाला नाणारचं समर्थन करताना दिसतील. म्हणून ह्या लोकांना काय जागा दाखवायची, ह्या लोकांना कशी शिक्षा द्यायची हे येणाऱ्या कालावधीमध्ये लोक देतीलच. साहेब, शिवसेनेने जी गिरियामध्ये सभा घेतलेली होती, मंत्री उद्योग मंत्र्यांनी त्या ठिकाणी किंवा मंत्र्यांनी येऊन तिथे प्रत्यक्षात नाणार रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली होती. सत्ताधारी पक्ष शिवसेने जो आहे सत्तेला, मात्र असं न करता उद्योग मंत्री जे कुठच्याही अधिसूचना असताना पहिले उद्योग मंत्र्याचे सही होते, मात्र आता उद्योग मंत्री म्हणतात की अजूनही मी राजीनामा देणार, ही जी शिवसेनेची भूमिका तुटत याकडे कसं बघ दुसरी बघ. असं म्हणणं आहे शिवसेनेचं वेगळी प्रेम, आणि ज्या कोकणी जनतेने आज शिवसेनेला एवढे आमदार खासदार मंत्री सत्ता दिली, आज खरं म्हटलं तर माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की शिवसेनेचा खरा कणा हा कोकणवासी आहे, कोकणाच्यावरच शिवसेना उभी राहिली हे सन्माननीय स्वर्गीय बाळासाहेब तेव्हापासून म्हणायचे. पण आजची जी हे शिवसेनेची जी फळी आहे त्यांना जनतेशी काही लेणं देणं नाही आहे, त्यांना फक्त स्वतःचा स्वार. अगर प्रामाणिक तुमचं प्रेम असतं ना आणि कोकणी माणसाच्या खरंच तुम्हाला काही देणं आहे असं तुम्हाला प्रामाणिक वाटलं असतं, कारण आज तुम्ही जे काय पदं भोगताय, ज्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसताय, हा जी मंत्री पदं भोगताय ना, ती सगळी कोकण माणसांच्याच आशीर्वादामुळे आहे. आणि त्याच लोकांना तुम्ही फसवण्याचं काम तुम्ही करताय. मग ह्याच्यापेक्षा दुसरा पाप म्हणजे तुम्हाला लोकांनी सगळं भरभरून दिलं, पण आता लोकांची जेव्हा लोकांना परत देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्ही पाठ फिरवता, तुम्ही त्यांच्या पाठीमध्ये खंबीर उपसता. म्हणजे अशा अशा लोकांना खरं म्हटलं तर नुसतं जाहीर पद्धतीने शिवायला घालता, हे लोकांना कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये रताळे फिरून देता कामा नाही. कुठलाही शिवसेनाचा मंत्री असेल, कुठलाही त्याचा नेता म्हणजे जबाबदार नेता असेल, त्याला खरं म्हटलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी कोकणामध्ये पाऊल पण ठेवता का देता कामा नाही, अशा पद्धतीचा राग आज कोकणी जनतेमध्ये आहे. चार तारखेला पाऊस अधिवेशन सुरू होतं नागपूरला, खरं तर दुटप्पी भूमिकेबाबत उद्योग मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आपण अधिवेशनात करणार आहात आणि नाणारविषयी अधिवेशनात नेमका हा प्रश्न कसा राहून झाला अच्छा एक गेल्या अधिवेशनामध्ये पण तुम्ही पाहिलं की कुठल्या पद्धतीने उद्योग मंत्री खोटं बोलताय हे मीच उघडं केलेलं, कारण माझ्याच प्रश्नावर उत्तर देताना ते खोटं बोललेले किंवा सत्य बोललेले की बाबा नाही आम्ही अशी काही आंदोलन झाली नाही असं काही प्रकारच ग्राउंडवर होत नाही असं उद्योग मंत्री किंवा माझ्याकडे लिखित उत्तर आहे जे त्यांनी नंतर बदललं. म्हणजे जोपर्यंत कोकणी जनतेला, कारण आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव आहे, आम्ही ह्यांच्यासारखे बेजबाबदार नाही आहोत, आम्हाला माहिती आहे विधिमंडळामध्ये मी कोणामुळे बसतो, कोकणी माणसाच्या आशीर्वादामुळे बसतो, आमदार हे पद मला कोणामुळे मिळालेलं आहे, माझ्या जनतेचा माझ्या मतदारांच्या आशीर्वादामुळे मिळालेलं आहे, मी अशा पद्धतीने त्यांना फसवणार नाही या पाठी खुपणारपैकी नाही आहे. म्हणून ज्या ज्या अधिवेशनामध्ये जे जे आयुक्त भेटतील त्या त्या आयुक्ताच्या माध्यमातून नाणार रिफायनरी रद्द कसं होणार, कारण उद्योग मंत्री जाणं हा ह्याच्याही पलीकडे महत्वाचं माझ्यासाठी, नाणार रिफायनरी रद्द होणार आहे तर हा उद्योग मंत्री गेला तर दुसरा तेच करणार, तर माझ्यासाठी त्या मंत्रीपदापेक्षा घालवण्या पलीकडे नाणार रिफायनरी रद्द कसं झाली पाहिजे त्यासाठी मी माझे ताकद माझे राजकीय पद माझे आमदारकीचं पद वेगवेगळे आयुध वापरून नाणार रिफायनरी कसं रद्द करू शकतो ह्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. शेवटचा प्रश्न सर, एवढं करूनही नाणार लादण्याचा प्रयत्न झाला तर एक आमदार म्हणून राणेसाहेब तुमची भूमिका अंतिम टोकाची काय असणार आहे? एक लक्षात घ्या, आतापर्यंत जनतेने आता मी गेल्या 15 दिवसा अगोदर जी काढलेला जो मोर्चा आहे तो शांतपूर्वक होता. आम्ही जाऊन आम्ही तहसीलदारला निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की मॅडम या अशा अशा पद्धतीने तुम्ही आमच्याकडे धरण बांधण्याचं काम करताय, अजून 15 गावं आणि कणकवलीची 2 गावं घेण्याचा जो प्रयत्न करताय ते करू नका अशी विनंतीचं पत्र आम्ही त्यांना देऊन दिलं. शेवटी एक समजून घ्या
आमच्या घराला उद्ध्वस्त करण्याचं कोण काम करत असेल, आमच्या कुटुंबियाला उद्ध्वस्त कोण करायचं काम करत असेल. शेवटी कोकणी माणूस हा आमचं कुटुंबी आहे. आम्ही आम्हाला फार प्रेम आमच्या कुटुंबियाला कोकणी माणसाने दिलेलं आहे. आणि आमच्या भविष्य अंधारात टाकण्याचं कोण काम करत असेल तर ना आम्ही पदाची पर्वा करणार, ना कायद्याची पर्वा करणार. ज्या टोकाला जायला लागेल. आता उदाहरण तुम्हाला मी वेस्ट बेंगॉलचं देईन, हा पश्चिम बेंगॉलचं. तिथे पण टाटा सारख्या बलाढ्य कंपनीला घालवण्याचं काम ममता बॅनर्जीनी केलं ना. हा तिथे पण अशा पद्धतीचे सगळे प्रयत्न झाले. तिथे पण सगळी टोकात पण शेवटी लोक टोकावर गेली. ममता बॅनर्जी सारख्या नेत्यांनी त्यांच्या बाजूला उभे राहिल्या आणि शेवटी टाटा घालवला तिथून नॅनो प्रकल्प. म्हणजे शक्य गोष्टी आहेत, अशक्य गोष्टी काय नाही आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो आदर शासनाने आणि या संबंधित शिवसेनेच्या आणि या सगळ्या स्वार्थी लोकांनी अगर वेळेत या गोष्टी थांबवल्या नाही. आम्ही निवेदनाची भाषा आतापर्यंत करत आलेलो आहोत. कोणीही कुठे हिंसा केली नाही किंवा कुठे, आम्ही लोकशाही मार्गाने आतापर्यंत आंदोलन करत आलेलो आहोत. पण शेवटी अगर आमचं अस्तित्वच मिटवायचा कोणी प्रयत्न केला तर आम्हालाही उद्या शस्त्र हातात घेऊन आमचं स्वतःचं संरक्षण, आमच्या मुलाबाळांचं संरक्षण, आमच्या कुटुंबाचं, आमच्या कोकणाचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरायला लागेल. आणि मग कायद्यानी सुव्यवस्था जी जर बिघडेल त्याचे जबाबदार हे सगळे जण असतील, हे तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगतो. नितेश राणे साहेब आमदार, निश्चित स्पष्ट नाणारविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना शिवसेना जबरदस्त टार्गेट केलेलं आहे आणि येत्या अधिवेशनामध्ये नाणारवर आवाज उठवण्याचा इशारा दिला आहे. बरं, सगळ्यात सिंधुदुर्ग मुंबई.